वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। घरगुती गणपती सजावट अत्यंत सुरेख व गणपतीच्या मूर्तीला शोभेल अशी करण्यात आली असून कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुना आहे। सजावट कलाकार श्री चंद्रकांत कडू यांनी आमच्या चॅनलशी बोलताना माहिती दिली। साधारणतः किती वेळ या सर्व डेकोरेशनला आपल्याला लागलेला आहे? साधारणतः एक महिन्याचा कालावधी लागतो। मी बरोबर 9 तारखेला सुरुवात केली होती, 9 ऑगस्ट बरोबर मला 9 सप्टेंबरला माझं संपलं, एक महिना कंप्लीट लागला। अच्छा, हे डेकोरेशन करताना जे कोरीव काम आहे त्या कोरीव कामाचं तुम्ही संदर्भ किंवा रेफरन्स कशाला घेतला आहे किंवा तुम्हाला अगोदरपासून याची कल्पना म्हणजे एक्सपिरियन्स काय आहे की जेणेकरून कार्विंग इतक्या चांगल्या सुपर पद्धतीने झालेलं आहे? ॲक्च्युली मुळात मी आर्टिस्ट असल्यामुळं कसं माहिती का, पहिलं काहीच म्हणजे डोक्यात काहीच नसतं, एक थोडंसं स्ट्रक्चर उभं राहिल्यानंतर प्रत्येक जो स्केल आहे प्रत्येक ठिकाणची जागा आहे त्याच्या स्केलनुसार मग आम्ही इथे पहिल्यांदा स्केच बनवला जातो, त्याची पेन्सिल बनवली जातो, त्यानंतर पुन्हा त्याचं कार्विंग होतं। तसं मी जवळजवळ अगदी शाळेच्या जीवनापासून अगदी आत्ता 8वीपासून मी म्हणजे पहिल्या मित्रांकडे करायचो, तर त्यावेळी माझा गणपती 1.5 दिवसाचा असायचा। त्याच्यानंतर म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलगा झाल्यानंतर गेले 25 वर्ष एवढा मोठा गणपती आणि हा साडे 1 वर्ष गेले 25 वर्ष करतोय। आता जो डिसिजन झाला आहे शासनाचा की थर्माकोलचा वापर करू नये आणि यावर्षी हे शेवटचं वर्ष आहे, आपण इतक्या वर्ष त्या थर्माकोलच्या मीडियममध्ये काम करता, तर काय आपल्याला वाटतंय काय म्हणायचं आहे? नाही ठीक आहे, थर्माकोल जरी बंद झालं तरी पण एक आहे आमच्याकडे कागदाची वडलोपार्जित म्हणजे अगदी पिढ्यानपिढ्या कागदाची कला आमच्याकडे खूप अवगत आहे, म्हणजे आमच्याकडून ते कोर कागद आणून ते कोरले जातात आणि ते याच्यापेक्षा उत्कृष्ट असतं ते पॅच। ह्या जरी थर्माकोल बंद झालं तर पुढल्या वर्षी आम्ही इको फ्रेंडली कागदाची सुरुवात करणार आहोत आणि हे जे मी करतोय ते मी माझं एकट्याचं नसतं, माझा कन्सेप्ट माझी असतो, ते डोक्यात माझी असतं, फक्त करायला प्रत्येक आमचं डिपार्टमेंट असतं, प्रत्येक जवळ 6 म्हणजे माझा भाऊ मुलगा काकाचा मुलगा माझा मेहुणा असे आम्ही 6 लोक जवळ 1 महिना मेहनत करतो। आता ही प्रतिकृती जी बनवलेली ती नेमकी म्हणजे कोणती प्रतिकृती आहे असं मला वाटतं? तसं प्रतिकृती असं काय नसतं की गणपती पहिल्यांदा मूर्ती बघतो, कंची मूर्ती ती कशी असते ते असल्यानंतर आम्ही मग ती त्याच्यानुसार कन्सेप्ट वापरतो, कारण त्या मूर्तीवर दोन मोर आहेत, ते मोर असल्याकारणानं मग ते मयुरेश्वर म्हणजे असल्याकारणानं आम्ही ते मोर कन्सेप्ट धरून ती डेकोरेशन बनवलेलं आहे। त्याच्यासाठी आता सध्या डेकोरेशन 108 मोर मी केलेले आहेत। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन दाबा लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी।